we are where else? Tell where we are. We are IKEA. We are in IKEA today. मम्मी तू पागल होणार आहे ना आता हे सगळं बघून. मम्मी आता फुल पागल होणार आहे. एवरी डिटेल मतलब बोलता हूँ ना इतनी इतनी सी छोटी डिटेल सब कुछ यहाँ पर. Hello guys, what's up guys, welcome back to the channel. I hope everyone is doing fine. So people who know me and people who don't, my name is Punya and I'm going to vlog today. So we are, where are we? Tell where we are. We are IKEA. We are in IKEA today. So he has came to meet me today. And today we decided to come to IKEA. So even he had to come. So he was telling me, chalo jate IKEA. So, again he had gone to play zone also. So he went to play zone and then he came here. बोल. Yeah, artificial plants for me 500 rupees shit. What is your opinion? 500 rupees. But Crawford market la ejaun sasta pan miltat na. Hello. अजून खूप गोष्टी आहेत इकडे पण काय काय. सो गाइज इफ यू कमिंग टू आयकिया वन थिंग आय एम सजेस्टिंग प्लीज डोंट ब्रिंग चिल्ड्रेन विथ यू यार. नहीं तो अगर लाने गए बच्चों को तो उनको कोई तो जगह पे रखो नहीं तो ऐसे लेके उनको घूमना पड़ता है सब जगह पे एंड इट इज़ रियली फ्रस्ट्रेटिंग एंड इरिटेटिंग ऑल्सो एट टाइम्स. ये मेरे हाथ में ही सो गई है पूरा. एंड इफ़ यू वॉन्ट टू कम डोंट कम विथ योर सिबलिंग्स नहीं तो उनके ऐसे बच्चे संभालने पड़ते हैं ये सब नैनीगिरी करनी पड़ती है. अपन ट्राई करूया ये मद्रास वर आपण आणलेलं स्टील ते त्याच्यामध्ये ते फिल्टर करायला किवावं लागतं पण ह्याच्यामध्ये डायरेक्ट आपण तयार करू शकतो आणि इज इज रियली चीप इट्स 1000 एफिशिएंट आहे. ठीक आहे घे. यहाँ पे ऐसे सब सेटअप्स बना के रखे हैं इन्होंने एंड हर एक चीज़ पे हर एक सेटअप पे वहाँ पे ऐसे कोड भी है और प्राइस भी है. सो ये स्कैन करके आप डायरेक्टली वहाँ पे भी जा सकते हो. तो वी आर एट द फर्स्ट फ्लोर. ग्राउंड फ्लोर में हमने देखा तो ये ऑब्वियसली नवी मुंबई का आईकिया उतना बड़ा आईकिया तो नहीं है बट ठीक है मतलब सब चीज़ मिल जाएगी यहाँ पे भी. तो फर्स्ट फ्लोर अभी हम लोग देख रहे हैं और यहाँ पे ये एरिया है यहाँ पे सिर्फ लैम्प्स है एरिया नहीं बोल सकते सेक्शन. तो यहाँ पे ऐसे हर एक सेक्शन बनाए हैं तो अगर लैम्प है तो सिर्फ लैम्प ही दिखेंगे. चेयर्स है तो सिर्फ चेयर्स. प्लांट्स है तो प्लांट्स. बेड्स है तो बेड्स मतलब वैसे सब जगह पे उन्होंने प्रॉपरली सिंक्रोनाइज करके हर एक सेक्शन में हर एक आइटम्स प्रॉपरली रखे हैं. वो सबसे बेस्ट है आइकिया का. मुझे तो वही सबसे बेस्ट लगता है. एंड समटाइम्स आई फील दैट आई एम टू लाउड तो मैं धीरे से बात करता हूँ बिकॉज दिस प्लेस इज साइलेंट. झोपायचं बेड वरती काय. आय एम टायर्ड. मस्त आहे शॉर्ट बट स्वीट आणि एकदम सुंदर आहे. ते छोट्या पण डेकोरेट छान केले आहेत आणि प्रश्नच नाही और कंप्लीटेड स्लीपिंग सोल्युशन्स. मेन म्हणजे एवढी छोटी जागा आहे ही खूप छोटी जागा आहे. एवढ्या छोट्या जागेमध्ये ह्यांनी सगळं प्रॉपरली डेकोरेट केलंय. सो विथ कबर्ड कबर्डच्या आतमध्ये पण कधी कधी ठेवतात ये लोक सी
हे लोक एवढे परफेक्ट आहे यांच्या गोष्टीसाठी, म्हणजे तुम्हाला आयडिया देण्यासाठी कबड मध्ये कपडे पण त्या लोकांनी ठेवलेत. दिस इज सो क्यूट. बच्चों के लिए बेड है. वाव, हम लोग को तो ये सब नहीं मिला. आई होप हमारे बच्चों को तो एटलीस्ट मिले. बेड भी है, बच्चों के ही कपड़े हैं, ये सब बच्चों के लिए. ये कौन है भाई इतने लकी बच्चे? हम लोग के तो कपड़े अभी भी गोदरेज के कपाट में ही रहते हैं. जली ना तेरी भी जली ना. दिस लुक सो क्यूट यार. काश ये मेरे बचपन में होता. मतलब मेरे बचपन में भी था, बट हमारे पास इतने पैसे ही नहीं हुआ करते थे कि हम ये सब ले. Yikes. बट कुछ नहीं, कोई नहीं, हम हमारे बच्चों के लिए ये सब तो डेफिनेटली करेंगे. इट लुक्स क्यूट यार, बहुत मस्त लगता है. ये सिर्फ चद्दर जो है, दिस इज फॉर 1190. मतलब एक चद्दर और ये पिलो कवर दो, 1190. अगर मैं दादर मार्केट जाऊँ ना तो 200-200 रुपए की चद्दर कितने सारे आएंगे? 10-12 तो आ ही जाएंगे. इस सज्जन को क्या तकलीफ है भाई, क्या तकलीफ है इनको? मम्मी, आमच्या चाइल्डहुड मध्ये काय नाही आम्हाला हे सगळं दिलंस तू? अरे बाबा, तो जमाना वेगळा होता. आता तुझा आता मोठा झाला तुम्ही. आता सगळे लोक त्याला सगळ्या मॉडर्न टेक झालेले, आणि त्यावेळेला हा ते प्रकार नव्हता. अरे बाबा, आमच्या आईवडिलांनी आम्हाला स्टीलची चमचे, स्टीलची वाटी तुझ्या वेळेला. आणि लोक शक्यतो तो पैसे बचत करायचा प्रयत्न करते. स्टील इज द मोस्ट इम्पॉर्टंट होतं त्याठे. पीतल इज इट दॅट इव्हन कॉस्टली, पण स्टील इज रिअली बेटर. आणि ते लॉंग टर्म आपण युटिलाइज करू शकत होतो. आता फॅन्सी यूज आहे आणि प्लास्टिक यूज अँड थ्रो इज इज नोट परमनंटली आपण लोकांना म्हणजे बघायला देऊ शकत नाही. हे शोशाईन्स आहे, बट शोशाईन्स मध्ये शोशाईन ठीक आहे, इज इट व्हेरी नाईस बघायलाही. लुक जरा चांगलं आहे, थोडंसं मॉडर्न युगात तुमच्या युगांमध्ये ठीक आहे. आमच्या युगात आम्हाला पण नाही मिळालं या सगळ्या गोष्टी. त्यावेळेला प्रकारच नव्हता रे बाबा. हे मोठमोठे मॉल्स वगैरे सगळे आता झाले. त्याच वेळेला काही ठीक आहे. आता आम्ही आमच्या मुलांच्या टायमाला हे सगळं करू. सो मम्मी, नाव यू आर हॅपी ना? हे काय घेतलंयस? हा तुझा सगळ्यात फेवरेट सेक्शन आहे ना? आणि याच्यामध्ये आता कितीतरी व्हरायटीज आहेत, कुठलं घेऊ नाही कुठलं काही घेऊ, दॅट्स आय एम कन्फ्युज. तर मम्मी, व्हॉट इज युअर इम्प्रेशन? बोल लवकर. अरे सुंदर आहे तो कंदील, इतका छान आहे, मस्तच कंदील आहे. आले आले हिदी आणि माझ्या बहिणीनी दोघींनी पण इव्हन ते हे पण चांगले आहेत, पण त्या पण चांगल्या आहेत. कॅन्डल्स ते एकदमच सुंदर आहेत, व्हेरी नाईस कॅन्डल्स. सुंदर आणि हे सगळं थोडं वेगवेगळ्या प्रकारचं बघायला मिळेल. थोडं ब्युटिक्समध्ये पीसेस आहे, ते पण छान आहे कॅन्डल्ससाठी. बघितल्यानंतर टाइम कमी पडतोय, टाइम कमी लवकर यायला पाहिजे होतं ना, 5 वाजता यायला पाहिजे होतं. कारण पाहण्यासारखं परत येऊ नेक्स्ट टाइम, फुर्सत मध्ये येऊ. म्हणजे छान छान प्रकारचे आहेत आणि प्राइस पण थोडी रिझनेबिलिटी. म्हणजे आता मी कॅन्डल शेक गेले तो कंदील घेतला, कंदील पण एकदम सुंदर होतं, अनकॉमन. आणि त्याच्यामध्ये पण बऱ्याच व्हरायटी कंदील मध्ये, आणि मोठमोठे कंदील आहेत. कंदील म्हणजे देवाकडे ठेवायला लँड, ते देवासाठी नाही, ते युट्यूबर लोकांसाठी एस्थेटिक आहे. हो, देव लोकांसाठी, ते देवाकडे काय ठेवायचं नाही, ते जाऊ नये म्हणून त्याच्यासाठी. प्यारी समज गई. सिरियसली काय काय बोलायचं बोला आता. मम्मी स्पीचलेस एज ऑलवेज. ओह माय गॉड, दिस आर फेवरेट सेक्शन. म्हणजे क्रॉकरी छान छान प्लेट्स आहेत, थोडा चीप आहेत. इकडे आल्यापासून मम्मी बोलतच नाही माझ्याशी. बिकॉज 3-4-5-4 प्लेट्स तर 99 आहे. 999 मीन्स 1000 आणि मम्मी एनग्रॉस जेवढी झाले क्रॉकरी बघण्यामध्ये, मला बिलकुल बघतच नाहीये. मी बोलतोय मम्मी चल चल, चलने का भी नामो निशानी नाही आहे. अजून मम्मीला इकडे रात्रभर ठेवलं ना, पूर्ण क्रॉकरी इकडची लुटून येईल. ये लोगों ने प्रॉपर घर जैसे बनाया लिटरली. मतलब ये बच्चों के बेड, मैं भी मेरे बच्चों के लिए ऐसे ही कुछ बनाऊंगा. आईकिया में आके मैं उनके लिए कुछ तो करूंगा फ्यूचर में. वाह, ये सब उनके लिए ही है. मतलब सिर्फ बच्चों के लिए इतना सब. टॉयलेट, इनको सच में लगता है कि कोई इस पे आके बैठेगा? नेवर. ये आईकिया वाले लगते हैं खाने में भी एस्थेटिक्स खाते हैं, उसके वजह से एवरीथिंग इज सो एस्थेटिक.
ये लोग सब एस्थेटिक बना के रखे हैं सीरियसली। ये प्लांटर्स भी है, दिस इज़ फॉर 149 रुपीज़। एंड अगेन हियर ऑल्सो वी हैव सम प्लांट्स, दिस इज़ फॉर 500। एंड देर आर मैनी थिंग्स लाइक दिस। एंड ये सब यूट्यूबर वाला सेक्शन है। हाँ, हे गाइस, सच है मस्त एस्थेटिक्स है ये सब, मतलब हर एक यूट्यूबर के घर पे ये सब चीज़ होती है, तो इसमें से मैं भी कुछ लेने वाला हूँ अभी। हाई गाइज, सो दिस इज़ मी डूइंग द बिलिंग पार्ट, एंड वॉट एवर आई हैव टेकन आई ट्राई टू मेक अ न्यू वीडियो एंड आई गिव एवरी डिटेल अबाउट ईच एंड एवरी आइटम्स विच आई हैव ब्रॉट, एंड आई होप दैट वुड हेल्प यू। Never really know just what you want. This time when you can come in IKEA, so you can come at 4-5ish in the afternoon, and then you can see everything till 9-9:30. तो वो एकदम परफेक्ट टाइम है। वॉट मिस्टेक वी डिड इज वी केम एट 7:30, सो 2-3 घंटे में कुछ नहीं होता है। आपको एटलीस्ट 4 घंटे तो चाहिए मुंबई वाले IKEA में, और वहाँ वाले IKEA में जो नवी मुंबई वाला IKEA उसमें तो पूरा एक दिन लगता है। और प्लीज़ आप अगर मेरे चैनल पे न्यू हो तो प्लीज़ सब्सक्राइब भी कर देना, बिकॉज बहुत मेहनत लेता हूँ वीडियोस बनाने में, एडिट करने में, शूट करने में, तो उसमें बहुत टाइम जाता है। तो आई एम सो सॉरी, मतलब सॉरी, तो फिर आपको प्लीज़ सब्सक्राइब करना है मेरे चैनल पे, बहुत मेहनत लेता हूँ भाई, एक सब्सक्राइब कर देना बिकॉज फ्री है यार, सब्सक्राइब करने में क्या कोई बड़ी दिक्कत भी नहीं होती यार, प्लीज़ सब्सक्राइब कर देना।